येत्या मंगळवारी पंचवीस जून दोन हजार चोवीस रोजी आलेली आहे वर्षातली सर्वात मोठी अंगारक संकष्ट चतुर्थी ज्येष्ठ महिन्यात ही अंगारकी संकष्ट चतुर्थी आहे अंगारकी संकष्टी चतुर्थी म्हणजे संकटाचा नाश करणारी चतुर्थी मानली जाते जो खऱ्या मनाने व्रत उपवास करतो आणि विधीप्रमाणे गणपतीची पूजा करतो श्री गणेश त्यांचे सर्व संकटे दूर करतात तसेच जी व्यक्ती ही अंगारकी संकष्टी चतुर्थीचा व्रत करते त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात संकष्टी चतुर्थी जर मंगळवारी आली तर तिला अंगारकी संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखले जाते ती अत्यंत शुभ मानली जाते ज्या गणेश भक्तांना महिन्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक संकष्टी चतुर्थीचं व्रत करणं जमत नसल्यास अशांनी अंगारकी मात्र न विसरता न चुकता आवर्जून करावी त्यामुळे त्यांना एकवीस संकष्टी केल्याचं फळ मिळेल तर हे अंगारकी चतुर्थीचं व्रत कसं करावं म्हणजे अंगारकी चतुर्थीचा उपवास कसा करावा कधी सोडावा कोणते पदार्थ आपल्याला या दिवशी चुकूनही खायचे नाहीत ते पदार्थ वर्ज सांगितलेले आहेत किंवा उपवास सोडण्यापूर्वी आपल्याला कोणतं काम करायचं आहे की त्यामुळे तुमचं व्रत अपूर्ण राहणार नाही मी आता जे नियम सांगणार आहे त्या नियमांचं जर तुम्ही काटेकोरपणे पालन केलं तर तुम्हालाही अंगारकी चतुर्थी व्रताचं पूर्ण फळ मिळेल चला तर मग अंगारकी चतुर्थीच्या उपवासाबद्दल सर्व माहिती जाणून घेऊया पण त्याआधी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा येत्या पंचवीस जूनला मंगळवारी आलेली आहे अंगारकी संकष्ट चतुर्थी तर ही चतुर्थी तिथी मंगळवारी पंचवीस जून रोजी पहाटे एक वाजून तेवीस मिनिटांपासून सुरू होईल ती ही तिथी पंचवीस जून रोजी रात्री अकरा वाजून दहा मिनिटांनी संपेल उदय तिथीनुसार अंगारकी संकष्टी चतुर्थीचं व्रत पंचवीस जून रोजी केलं जाणार आहे अंगारकी चतुर्थीचं व्रत हे खूप प्रभावी मानलं जातं ज्यांना कोणाला दर महिन्याची संकष्टी धरायची असेल तर या दिवसापासून त्यांनी संकष्टी धरू शकता तर आता आपण बघूया अंगार की अंगारकी चतुर्थीला उपवास कसा करायचा तर अंगारकी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही पूर्ण दिवसभर उपवास करायचा आहे मात्र या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ अंघोळ करून स्वच्छ कपडे परिधान करावे त्यानंतर गणेशाची पूजा करावी व्रताला सुरुवात करावी या दिवशी तुम्ही व्रत करणार आहे म्हणल्यावरती केस वगैरे धुऊ शकता या दिवशी आपल्याला दिवसभर उपवास करायचा आहे दिवसभरामध्ये तुम्ही पाणी दूध फळे फळांचा ज्यूस रस अशी पेये सुद्धा पिऊ शकता किंवा उपवासाच्या पदार्थामध्ये तुम्ही साबुदाण्याची खिचडी देखील खाऊ शकता पण तुम्ही जे काही पदार्थ बनवणार असाल त्यामध्ये शक्यतो सैंधव मिठाचा वापर करावा कारण उपवासाच्या दिवसात शरीराला सोडियमची गरज असते जी सैंधव मिठामुळे पूर्ण करता येते त्यामुळे तुम्ही कोणतेही उपवासाचे पदार्थ बनवताना त्यामध्ये शक्यतो समुद्री मीठ न वापरता सैंधव मिठाचा वापर करा या दिवशी कोणत्याही प्रकारची विकत मिळणारी पेय ज्यूस प्यायचा नाही कारण या पदार्थामध्ये आर्टिफिशियल स्वीटनर असतात तसेच प्रिझर्वेटिव्ह देखील असतात त्याऐवजी आपण कोणतेही घरात बनवलेले उपवासाचे सात्विक पदार्थच घ्यावेत किंवा बाहेर मिळणारं मग तुम्ही नारळ पाणी खजूर फळे दूध अशा काही पदार्थांचा समावेश तुमच्या आहारामध्ये करू शकता तसेच बऱ्याच भागांमध्ये संकष्टीला वरई किंवा भगर खाल्ली जात नाही असं देखील म्हणतात अनेक ठिकाणी संकष्टीला फक्त साबुदाण्याची खिचडी खातात भगर किंवा भगरीचे कोणतेही पदार्थ खात नाहीत तुमच्या भागामध्ये जशी पद्धत आहे कोणी खात असेल तर तुम्ही खाऊ शकता किंवा नसेल खात तर मग नाही खाल्लं तरीही चालेल मात्र संकष्टी चतुर्थीचा उपवास करताना जमिनीखाली उगवलेले जे पदार्थ आहेत ते खाल्ले जात नाहीत उदाहरणार्थ गाजर बीट मुळा कांदा हे खाण्यास मनाई केली आहे त्याचबरोबर फणससुद्धा खाऊ नये असं सांगितलेलं आहे फणस किंवा फणसाची भाजी किंवा फणसापासून बनवलेले कोणतेही पदार्थ या दिवशी खायचे नाहीत त्याचबरोबर कोणत्याही उपवासाला मांसाहार आणि मद्यपान पूर्णपणे वर्ज्य सांगितलेलं आहे अशा या पवित्र दिवशी आपण आपल्या घरामध्ये किंवा बाहेरसुद्धा आपण या दिवशी नॉनव्हेज खायचं नाही जरी आपण या दिवशी उपवास करत नसलो तरीसुद्धा आपल्या घरामध्ये या दिवशी मांसाहार बनता कामा नये असे केल्याने गणपती बाप्पा तुमच्यावरती नाराज होतील मग मांसाहारामध्ये अंडी चिकन मटण मासे हे संपूर्ण पदार्थ तुम्हाला वर्ज करायचे आहेत हे चतुर्थीचं व्रत केल्याने आपल्या कुंडलीतील मंगळ ग्रह मजबूत होतो या दिवशी मनोभावे गणेशाची पूजा केली तर सर्व विघ्ने संकटे दूर होतात सुख समृद्धी प्राप्त होते असे हे विघ्नहर्ता बुद्धीची देवता श्री गणेश यांचे हे व्रत अत्यंत प्रभावी मानले जाते या दिवशी गणेशासोबत चंद्राचीही पूजा करण्याची परंपरा आहे त्याशिवाय हे व्रत अपूर्ण आहे अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी चंद्रोदय उशिरा होईल त्यामुळे उपवास करणाऱ्यांना चंद्र उगवण्याची खूप वाट पाहावी लागेल मराठी दिनदर्शिकेनुसार चंद्रोदय हा रात्री दहा वाजून सोळा मिनिटांनी आहे आणि त्यानंतर तुम्ही चंद्रदेवतेची श्री गणेशाची पूजा करून आरती करून मग उपवास सोडायचा आहे चतुर्थीच्या दिवशी आपल्याला श्री गणेशाची पूजा करून चंद्रोदय झाल्यानंतर चंद्रादेवतेची पूजा करून मग आपल्याला उपवास सोडायचा आहे जर तुम्ही चंद्रोदय होण्याआधीच उपवास सोडला तर या व्रताचं पूर्ण फळ तुम्हाला मिळणार नाही त्याच्या पूजेशिवाय हे व्रत अपूर्ण मानले जाते आणि चंद्रोदय झाल्याशिवाय व्रत मोडत नाहीत आता सध्या पावसाळी वातावरणामुळे किंवा ढगांमुळे जरी चंद्र दिसत नसला तरीसुद्धा चंद्रोदयाची वेळ पाहून आपण चंद्राची पूजा करायची आहे चंद्राला आधी जल अर्पण करायचं आहे हळदी कुंकू अक्षता फुलं वाहायची आहेत नमस्कार करायचा आहे नैवेद्य दाखवायचं आहे त्यानंतर आपण श्री गणेशाची देखील पूजा करायची आहे गणपतीला धूप दीप नैवेद्य दाखवायचं आहे आणि मग आपल्याला अन्न ग्रहण करून उपवास सोडायचा आहे चंद्रोदय होण्याआधी उपवास सोडू नका नाही तर तुम्हाला व्रताचे फळ अजिबात मिळणार नाही गणपतीला नैवेद्य दाखवताना त्यामध्ये तुळशीचा वापर अजिबात करू नका किंवा पूजेत सुद्धा तुळशीचा वापर करू नका तसेच रात्री आपण गणेशाला नैवेद्य दाखवताना त्यामध्ये शक्यतो कांदा लसूणचा वापर नसावा कारण कांदा लसूण हे तामसिक मानलं जातं त्यामुळे या दिवशी आपण सुद्धा जे अन्न ग्रहण करणार आहे उपवास सोडणार आहे त्या पदार्थांमध्ये सुद्धा किंवा नैवेद्यामध्ये सुद्धा शक्यतो कांदा लसूणचा वापर करू नका या दिवशी सात्विकच अन्न पदार्थ खा जसे की वरण भात तूप भाजी पोळी अशा प्रकारचे अन्न ग्रहण करून तुम्ही उपवास सोडू शकता या दिवशी संध्याकाळी मात्र गणपतीला त्याच्या आवडत्या मोदकांचा नैवेद्य दाखवायला विसरू नका पाच सात एकवीस तुम्ही विषम संख्येमध्ये मोदकांचा नैवेद्य गणपतीला दाखवू शकता त्यामुळे तुमच्यावरती गणपती बाप्पा प्रसन्न होतील तुम्हाला शुभाशीर्वाद देतील मात्र श्री गणेशाबरोबर चंद्राचीही पूजा अवश्य करा चंद्र दिसत नसला तरीही कारण चंद्र अर्घ्याशिवाय संकष्टी चतुर्थीचे व्रत पूर्ण होणार नाही कारण चंद्रदेवाला गणेशाचा आशीर्वाद मिळाला आहे अंगारकी चतुर्थीला उपवास केल्याने वर्षभर चतुर्थी तिथीचे फळ मिळते आणि सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात तर ही मोठी चतुर्थी आहे त्यामुळे तुम्ही दिवसभरामध्ये आपल्या जवळपास कुठे गणपतीचं मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्ही गणपती बाप्पांचं दर्शन घेऊ शकता तुम्ही चतुर्थीचा उपवास सोडताना तुम्ही एखादा गणपतीचा मंत्र देखील म्हणू शकता किंवा मग आपण गणपतीची आरती करत असतो आरती जरी केली तरी पण चालेल या व्रताच्या दिवशी आपलं आचरणही चांगलं असावं कोणाचा अपमान करू नका कोणाला वाईट बोलू नका सर्वांशी प्रेमाने वागा अशा प्रकारे आपण या सर्व नियमांचं जर काटेकोरपणे पालन केलं तर आपल्याला या चतुर्थी व्रताचं पूर्ण फळ मिळेल आणि गणपती बाप्पाही आपल्यावरती प्रसन्न होतील तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उपवासाबद्दल संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद